नमस्कार, मी विनायक सामंत तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे गोवन वार्तालय या तुमच्या आवडत्या मराठी चॅनलवर. साखळी नगरपालिकाचं पालिका मंडळ आज स्थापन झालेलं आहे आणि आम्ही आहोत आत्ता सध्या नवीन ज्या महिला नगराध्यक्षा झालेल्या आहेत रश्मी देसाई यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी आलो आहोत. त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांना कसं काय वाटतं. खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या कार्यक्रमात आणि सर्वात प्रथम तुम्हाला खूप खूप अभिनंदन की तुम्ही पहिल्या महिला राखीव नगराध्यक्षा या साखळी नगरपालिकेत झालेल्या आहात. कसं वाटतं आहे? खूप आनंद वाटतो. जी महिला आरक्षण म्हणजे जो नगराध्यक्ष पद आहे, जो पहिला मान मला मिळालेला आहे, ह्याच्याबद्दल मला आज खूप अभिमान वाटतो आणि खूप आनंद पण होतो. तुम्ही तिसऱ्या वेळी निवडून आलात नगरसेविका म्हणून आणि आता नगराध्यक्ष झाल्यात, हॅट्रिक साधली तुम्ही आणि हॅट्रिक साधताना एक अशा मातब्बर नेत्याला तुम्ही त्याचा पराभव केला, पाडाव केला, म्हणजे तुम्ही जॉईंट किलर ठरलात. ज्यावेळी निवडणुकीचा निकाल होता त्यावेळी धाकधूक होती म्हणत? धाकधूक होती, पण एक विश्वास होता. म्हणजे पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये पण मी तुम्हाला सांगितला होता की ज्या रीतीनं मी केला काम केला होता, ज्या 10 वर्ष म्हणजे 2 टेन्युअरमध्ये निस्वार्थपणा मी जो समाजसेवा केला होता, मला खात्री होता की मी टफ फाईट होणार पण 100% मी जिंकून येणार. रिझल्टच्या टायमाला जरा धाकधूक होता मनात, पण इतकं नक्की होतं की थोडं मतानं असू दे पण माझीच विजयी होणार ही मला मनात खात्री होती. एकंदर साखळी नगरपालिकेचा इतिहास बघितला तर साखळी नगरपालिकेत पहिल्या नगरसेविका ज्या आहेत, नगराध्यक्षा ज्या आहेत, महिला नगराध्यक्षा, त्या सुनीता वेरेकर होत्या. पण त्यावेळी राखीव नव्हती, आत्ता सध्या राखीव झाली आणि जवळपास मला वाटतं 10 वर्षानंतर परत एकदा महिला नगराध्यक्षा म्हणून तुम्ही आता ताबा घेतलेला आहात. काय नक्की विजन आहे तुमचं? 2-10 वर्षानंतर जी आता पद महिलासाठी नगराध्यक्ष पद मिळालेलं आहे, नक्की मी ह्या पदाचं यशस्वी रीतीनं मी माझं पूर्ण मला जो टेन्युअर भेटणार त्या टेन्युअरमध्ये मी जी साखळीच्या डेव्हलपमेंटसाठी मी नक्कीच 100% काम करणार. आज आम्ही खूप भाग्यशाली आहे की आमच्याबरोबर आमचे आमदार स्वतः साखळी आमचे गोव्याचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा आज मी सहकार घेऊन साखळीमध्ये जी जी आमची पेंडिंग प्रोजेक्ट्स आहेत सगळे प्रोजेक्ट्स कम्प्लीट करायला पूर्ण करणार. आता डबल इंजिन सरकारचं जोरात काम चालू आहे, पण आता आम्ही सांगायला नक्की इच्छितो की हे ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे साखळी पालिकामध्ये 2 टेन्युअर आम्ही अपोजिशन राहिल्यामुळे भरपूर कामं आमची पेंडिंग आहेत आणि हा ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे पॅनलमध्ये सुद्धा आज भाजप म्युन्सिपॅलिटीमध्ये सुद्धा भाजप पॅनल आल्यामुळे नक्कीच सगळे आमचे जी पेंडिंग वर्क आहे ते कम्प्लीट होतील आणि जी जी आमची डेव्हलपमेंट वर्क मोठे मोठे प्रोजेक्ट्स जी इनकम्प्लीट राहिलेले आहेत ते कम्प्लीट करणार. तसेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बरोबर ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे पे वैयक्तिक कुणाचे वॉर्डमध्ये प्रश्न असो कुणाचे हे असो, मी 12 वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्डचे काउन्सिलरचे सहकारानं त्या त्या वॉर्डमध्ये जी जी कामं अपूर्ण आहेत ते सगळं कामं पूर्ण करायला माझं 100% प्रयत्न असणार. आम्ही नेहमी ऐकतो की स्वच्छ साखळी सुंदर साखळी हा नारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सांगत असतात, ह्या स्वच्छ साखळी आणि सुंदर साखळीसाठी तुमचे काही प्लॅन आहेत का? आम्ही म्हणजे प्रत्येक जो 2014मध्ये जे आमचे माननीय पंतप्रधान मोदींनी जो नारा चालू केला होता स्वच्छ भारत अभियान, तोच साखळीमध्ये म्हणजे गेल्या आमच्या ह्या टेन्युअरमध्ये म्युन्सिपाल्टीतर्फे आम्ही स्वच्छता अभियान म्हणजे भरपूर काम आमचे चालू आहेत, पण ह्याच्यापुढे सुद्धा स्वच्छ साखळी सुंदर साखळी करायला आम्ही नक्कीच माझा प्रयत्न असणार. लास्ट टाईम आम्ही इंदोर टूर केला होता, इंदोरमध्ये ज्या रीतीनं त्यांनी स्वच्छता अभियान घेतले खरंच खूप एक सुंदर कन्सेप्ट आहे, तोच मी आमच्या साखळीमध्ये सुद्धा आणायला प्रयत्न करेन. प्रत्येक घरात अवेअरनेस क्रिएट करून साखळीचे प्रत्येक नागरिकतामध्ये नागरिकमध्ये आम्ही स्वच्छताचा जो अभियान आहे आणि ह्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांना आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व करून नक्कीच माझा एक प्रयत्न असणार. जी वेस्ट मॅनेजमेंट आहे ती प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंटची ती आमची गार्बेज ट्रीटमेंट प्लांट आहे, तिकडे नवीन एक बायोडायव्हर्सिटी आमची प्लांटसुद्धा आमचा एक प्रोजेक्ट आहे, त्या नवीन नवीन प्रोजेक्ट्समुळे आम्ही स्वच्छ सुंदर साखळी करायला माझं 100% प्रयत्न असतील. साखळी हे नेहमीच केंद्रबिंदू उरले आहे ते म्हणजे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासाठी आणि त्यांचा साखळीसाठी एक मास्टर प्लॅन आहे, तो त्या पद्धतीतून त्यांचा पाठिंबा असणारच. पण माझा प्रश्न हा आहे की
नगरपालिकेची जी काही कामं असतात किंवा नगरपालिकेला डेव्हलपमेंटसाठी काही कामं असतात त्यावर नगर नियोजन मंत्री जे आहेत आमचे विश्वजित राणे यांचा पण सहकार्य यांच्याकडे पण फाईल्स जातात किंवा जावं लागतं त्यांचं सहकार्य मास्टर प्लॅन सक्सेसफुल करणारा कितपत सहकार्य तुम्ही अपेक्षित आहे आमचे UDA मिनिस्टर श्री विश्वजित राणे ह्यांचीसुद्धा नक्कीच मला सहकार्य भेटतील आणि माझे आमचे जे DMA मिनिस्टर ते असल्यामुळे जी साखळीची आमची DMA अंडर जे UDA अंडरची जी मास्टर प्लॅनमध्ये जी पेंडिंग वर्क्स आहेत नक्की ते मला सहकार्य करतील एवढी मला विश्वास आहे महिला नगराध्यक्षा तुम्ही झाल्यानंतर खूप साखळीतील ज्या महिला आहेत त्यांच्याकडून त्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे ह्या महिलांसाठी काही तुमच्याकडे वेगळे प्लॅन्स आहेत का नक्कीच आमचे साखळी म्युन्सिपॅलिटी एरियामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये बरेच सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत सेल्फ हेल्प ग्रुप्समध्ये बऱ्याच म्हणजे आम्ही गेल्या ह्या दोन टर्ममध्ये भरपूर गव्हर्मेंट थ्रू क्लासेस पण घेतले पण जे बिझनेस कोणी काय करायला बघतात तर आमच्या म्युन्सिपॅलिटीतर्फे मी माझा नक्की प्रयत्न असतील ज्या महिला स्वतःच्या एक सेल्फ ह्याच्यासाठी बिझनेस करायला बघतात म्हणा किंवा आणि काय करायला बघतात तर मी त्या महिलांना नक्कीच माझा एक प्रयत्न असणार की त्यांना आपल्या एक स्वावलंबी ह्याच्यावरती पथावरती त्यांना उभ्या करण्याच्या मागचे दोन टर्म जेव्हा झाले साखळीचे त्यावेळी ऑपोजिशन्स आणि रुलिंगमध्ये क्लासेस असल्यामुळे डेव्हलपमेंट्स वर काही पेंडिंग होते किंवा होऊ शकले नाही आता पूर्ण मेजॉरिटी आली असल्यामुळे BJP आली असल्यामुळे कितपत लवकर ही डेव्हलपमेंट कामं होतील असा तुमचा विश्वास आहे गेल्या दोन टेन्युअर आम्ही भरपूर म्हणजे अपोजिशनच असल्यामुळे बरेच कामं आमची पेंडिंग आहेत आणि मी इतकं विश्वासानं सांगू शकते 4 ते 5 महिन्यात मी नक्कीच जी कामं आमची पेंडिंग आहेत ती सगळी कामं मी कंप्लीट करायला पूर्ण करणार म्हणजे ती सगळी कामं मी हातात घेऊन लवकर ते लवकर मला जितकं मी माझा यात सतत प्रयत्न असणार जी इनकम्प्लीट आमची कामं आहेत ते सगळे कामं आम्ही पूर्ण करायला म्हणजे आपल्या सध्या एकमेव अपोजिशन आहे तुम्हाला म्हणजे जे बिनविरोध निवडून आलेले प्रवीण ब्लॅगन यांचा अपोजिशन जरी असलं तरी तुम्ही कितपत त्यांना विश्वासात घेऊन कामं करा नाही आमचे एक नगरसेवक जे अनअपोज आलेले आहेत नक्की अगोदर पण ते साखळीचे सरपंच होते जेव्हा साखळी पंचायत होती नक्की मी त्यांच्या वॉर्डमध्ये सुद्धा तो वॉर्ड मी असं वेगळं ठेवणार नाही त्या वॉर्डमध्ये सुद्धा जी जी पेंडिंग वर्क्स आहेत ते मी घेणार आणि आमच्या सगळ्या कामामध्ये म्हणजे इनकेस त्यांचे काही सजेशन्स आहेत जे म्हणजे साखळीसाठी डेव्हलपमेंटसाठी जी बऱ्याच गोष्टी ठरतील तर असलं तर मी नक्कीच त्यांच्यासुद्धा सजेशन घेईन आणि सगळ्या 12 नगरसेवकांच्या सहकार्यानं टोटल साखळीच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी माझं प्रयत्न असते सर ते शेवटी पहिल्या नगराध्यक्षा म्हणून तुमची साखळी नगरवासियांना काय विनंती आहे मी सर्व साखळी नगरवासियांना इतकंच विनंती करते की साखळीच्या डेव्हलपमेंटसाठी मला प्रत्येक साखळी नागरिकांची सहकारची गरज आहे तुमची काय सजेशन्स असलं तर तीसुद्धा मला आज गरज आहे स्वच्छ सुंदर साखळी करायला एक ट्रान्सपरन्सी म्हणजे मी जेव्हा नगरपालिकाची जी मी हातात घेतली आहे मला तुमची सर्वांची सहकार्याची गरज आहे आणि सगळं साखळीचे नगर नागरिक मला सहकार करतील आणि जी जी मी साखळीच्या डेव्हलपमेंटसाठी सतत माझं काम चालू असणार आणि त्याला तुमची सगळ्यांची सहकारची मला गरज आहे आणि सर्वांचे मी पहिल्या मनापासून आभार मानते की 11 सीट म्हणजे टोटल सगळेच सीट्स आम्हाला ऑलमोस्ट आम्ही आज BJP पॅनलला दिल्याबद्दल प्रत्येक साखळी नागरिकांचा मी आभार मानते कशाला डेव्हलपमेंटसाठी आम्हाला हा सत्ता आज खूप गरज होती आणि तो तुम्ही मला मिळून दिलेला आहे म्हणून आज आणि मला नगराध्यक्षपद दिल्याबद्दल परत मी आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांच्या मनापासून आभार मानते आणि मी साखळीच्या डेव्हलपमेंटसाठी सतत माझं काम असणार इतकंच मी सांगू इच्छित खूप खूप धन्यवाद तुमच्या अगदी व्यस्त वेळातून तुम्ही आत्ता मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहात तरी असताना आम्हाला थोडा वेळ दिला म्हणून तुमचे धन्यवाद आणि परत एकदा अभिनंदन पहिल्या राखीव महिला नगराध्यक्ष झाल्याबद्दल तर या होत्या आमच्या साखळी नगरपालिकेच्या महिला नगराध्यक्षा रश्मी देसाई ज्यांनी आत्ता त्यांचे विचार आणि त्यांचं विजन आमच्यासमोर ठेवलेलं आहे त्यांचा स्वच्छ साखळी आणि सुंदर साखळी बनवण्याचं ध्येय ते पुढे नेणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू पाहत राहा गोवन वार्तालाय व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश सोबत मी विनायक सामंत धन्यवाद